dear energetic and hard working students, कैसे आहात? हा जोरदार तुमचा अभ्यास चालू आहे, तुमचं अभिनंदन. चला आजच्या भागाला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत, परंतु आजचा भाग पाहण्या अगोदर मागच्या भागामध्ये आपण काय शिकलो त्याची उजळणी घेणं तितकंच महत्वाचं आहे. माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री नावाच्या या टॉपिकमध्ये जो मूळ कन्सेप्ट सुरू केला होता, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, त्यामध्ये आपण पाहिलं की जेव्हा दोन एलिमेंट्स कंबाईन होऊन कंपाऊंडची निर्मिती करतात, त्यावेळेला ही निर्मिती पाच वेगळ्या वेगळ्या सिद्धांताच्या माध्यमातून होत असते. बरोबर, मग हे पाच वेगळे वेगळे सिद्धांत कोणते, है ना? या श्रृंखलेमध्ये आपण पहिला सिद्धांत विचारामध्ये घेतला, तो म्हणजे लॉ ऑफ, है ना, कंजर्वेशन ऑफ मास. अँटोनी लिओवाइजर यांनी हा जगाच्या समोर आणला. पुढे गेलो, सेकंड लॉ आपण पाहिला, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये लॉ ऑफ डेफिनाइट कंपोजिशन असंही आपण म्हणतो. आज आपल्याला बरं का विद्यार्थी मित्रांनो, तिसरा सिद्धांत पाहायचा आहे जो इकडे बोर्डवर लिहिला आहे, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. तर मग तसं जर पाहिलं तर खूप डीप मध्ये जाऊन हा लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन आपल्याला समजून घ्यावा लागतो. त्याची कारणही तशीच आहे. सुरुवातीला लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शनचं स्टेटमेंट आपण जर घेतलं तर ते आपल्या लक्षात येणार नाही. मग लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन समजून घेण्यासाठी आपल्याला काही उदाहरणाच्या माध्यमातून पुढे जावं लागेल. म्हणजे उदाहरणाच्या माध्यमातून हा लॉ समजून घेणं आपल्याला जास्त सोपं जाईल. म्हणून स्टेटमेंट पाहण्याच्या अगोदर आपण उदाहरणाकडे जाऊ, उदाहरणाच्या माध्यमातून मग स्टेटमेंट जे आहे ते समजून घेऊ. बघा मित्रांनो, जेव्हा दोन एलिमेंट्स व्यवस्थित आहे का कंबाईन होऊन एकापेक्षा जास्त कंपाऊंडची निर्मिती करतात, तेव्हा नेमकं काय होत असते हे सांगण्याचं काम या सिद्धांताने केलेलं आहे. मग आपल्याला हा सिद्धांत समजून घ्यायचा ना. चला तर मग आपण काही उदाहरण घेऊ. पहा विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे हायड्रोजन आहे. मग हा हायड्रोजन जर आपण ऑक्सिजन सोबत कंबाईन केला तर तो वॉटर तयार करेल, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O आहे. मग इथे हायड्रोजन घेतलंय आपण, एक हायड्रोजन ऍटॉमिक मास 1 ग्राम, हायड्रोजन मध्ये H2 म्हणजेच दोन हायड्रोजन आले, 2 ग्राम त्याचा मास आपण विचारामध्ये घेतलं. ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला, ऑक्सिजन 1 आहे, एका ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास 16 ग्राम आहे. ठीक आहे, तर मग इकडे H2O, दोन हायड्रोजन 2 ग्राम, एक ऑक्सिजन 16 ग्राम, 2 अधिक 16 18 ग्राम त्याचं मॉलिक्युलर जे मास जे आहे ते आपल्याला भेटलं, इकडे मॉलिक्युलर वेट आपल्याला भेटला. ओके, आता सेम एलिमेंट म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंडिशन बदलून मी रिॲक्ट करणार दुसरा कंपाऊंड घेण्याच्याकरिता. मी आधीच सांगितलं, जेव्हा दोन एलिमेंट्स एकापेक्षा जास्त कंपाऊंडची निर्मिती करतात तेव्हा काय होतं ते आपल्याला पाहायचं. सेम एलिमेंट्स आपण विचारात घेतलेत ना, तोच हायड्रोजन जेव्हा त्याच ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला, कंडिशन बदलल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड दिलंय. पहिला कंपाऊंड होता वॉटर, दुसरा कंपाऊंड आहे हायड्रोजन पेरॉक्साईड ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O2. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही जर इकडे पाहिलं असेल तर दोन हायड्रोजन आहे, म्हणजेच आपण त्याचं मास दिला 2 ग्राम, दोन ऑक्सिजन आहेत सोड दोन्ही 32 ग्राम. या ठिकाणी मग 2 अधिक 32 हे पाहिजे, H2 2 ग्राम अधिक ऑक्सिजन, दोन ऑक्सिजन सोड दोन्ही 32 32 अधिक 2 34 ग्राम. ठीक आहे, या ठिकाणी मॉलिक्युलर वेट असलेला हायड्रोजन पेरॉक्साईड तयार झाले. आता पुढचा भाग आपल्याला समजून घ्यायचा की नेमकं झालं काय इकडे. बघा मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही काही काळासाठी असं गृहीत धरलं की हा जो ऑक्सिजन रिॲक्ट झालाय हायड्रोजन सोबत तो आपला एलिमेंट बी आहे, पहा एक बोर्डकडे, आणि हा हायड्रोजनला काही काळासाठी गृहीत धरून गेला हा एलिमेंट ए आहे, मग एलिमेंट बी अर्थात ऑक्सिजन नावाचा जो एलिमेंट आहे पहा त्याचा जर मास पाहिलं तर ते डिफरंट आहे, एका ठिकाणी 16 ग्राम आणि दुसऱ्या ठिकाणी 32 ग्राम आहे. बरोबर, म्हणजे डिफरंट मासेस बी नावाच्या एलिमेंटचे अर्थात ऑक्सिजन नावाच्या एलिमेंटचे मासेस इथे डिफरंट आहेत. बघा, म्हणजे डिफरंट मास असलेलं ऑक्सिजन फिक्स मास असलेल्या हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतं, हे पहा 2 ग्राम 2 ग्राम मास फिक्स आहे. मग इथे आपल्याला काय समजून घ्यायचं की डिफरंट मास दाखवणारं हे ऑक्सिजन ज्या वेळेला फिक्स मास असणाऱ्या हायड्रोजन नावाच्या एलिमेंट सोबत कंबाईन झालं तेव्हा या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय या डिफरंट मासेसचा रेशो हा आपल्याला सिंपल होल नंबर मध्ये भेटत असतो, पूर्णांकात.
अपूर्णांकात भेटत नाही, फ्रॅक्शन मध्ये भेटत नाही. कसा बघा, इकडे इथे किती ग्राम ऑक्सिजन रिएक्ट झाले रे, 16, आणि या ठिकाणी किती, 32, है ना. म्हणजेच तुम्ही याला असं घेऊ शकता, 16/32 म्हणजे याचा रेशियो काय झाला रे, 1:2:2. जे पहा, 1:2:2 म्हणजे डिफरंट मास असणारा ऑक्सिजन है ना, त्याच्या मासेसचा रेशियो आपल्याला सिंपल होल नंबर मध्ये दाखवत असते. हे पहा, 1:2 किंवा 1:2 या पद्धतीनुसार. मी या सिद्धांतामध्ये तेच सांगितलं की जेव्हा है ना दोन एलिमेंट्स बर का कंबाईन होऊन एकापेक्षा जास्त कंपाऊंड निर्मिती करतात, त्यावेळेला डिफरंट मास दाखवणाऱ्या एलिमेंटचा रेशियो हा सिंपल होल नंबर मध्ये असतो. बघा इकडे, है ना. बघा, मराठीमध्ये आपण स्टेटमेंट समजून घेतले ना, ते स्टेटमेंट मी आपल्या भाषेत इकडे लिहिला. कसं, वेन, बोर्डकडे लक्ष द्या, टू एलिमेंट्स ए अँड बी, हे पहा, ए अँड बी फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड, एकापेक्षा जास्त कंपाऊंडची निर्मिती केली, इथे वॉटर, इथे हायड्रोजन पेरॉक्साईड, देन द मासेस ऑफ एलिमेंट्स ऑफ बी, हा एलिमेंट आहे, मासेस ऑफ एलिमेंट्स ऑफ बी, बोर्डकडे लक्ष द्यायचं, है ना. कंबाइंड विथ फिक्स मास ऑफ ए, म्हणजेच ए चं मास फिक्स आहे, 2 ग्राम 2 ग्राम, है ना. आर ऑलवेज इन द रेशियो, है ना, ऑफ स्मॉल होल नंबर, ऑफ स्मॉल होल नंबर. आता परत एकदा सुटसुटीत आपण ही स्टेटमेंट वाचू. पहा, वेन टू एलिमेंट्स ए अँड बी फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड, देन द मासेस ऑफ एलिमेंट्स ऑफ बी कंबाइंड विथ फिक्स मास ऑफ ए आर ऑलवेज इन द रेशियो ऑफ स्मॉल होल नंबर, म्हणजे हे स्मॉल होल नंबर आहे, म्हणजे डिफरंट मास असणाऱ्या एलिमेंटचा रेशियो है ना, हा सिंपल होल नंबर मध्ये आपल्याला भेटत असतो, लक्षात घ्या. म्हणजे अजून एक उदाहरण जे आहे या सिद्धांताला समजून घेण्यासाठी मी तुमच्या समोर आणून ठेवणार आहे, ठीक आहे. आता हे एक उदाहरण घेतलं, तुमच्या लक्षात आलंच असेल की डिफरंट मास असणाऱ्या, आम्ही 2-3 वेळेस तुम्हाला समजून सांगतोय की डिफरंट मास असणाऱ्या एलिमेंटचा रेशियो हा सिंपल होल नंबर मध्ये असतो. मी तुम्हाला इथे करून दाखवला, 16:32 1:2 किंवा कसंही लिहा, ठीक आहे. आता एक दुसरं उदाहरण समजा, पाहिलं बोर्डकडे, नायट्रोजन नावाचा एलिमेंट जो तुमचा ए एलिमेंट आहे, हा जर ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला, ठीक आहे, तर तो नायट्रोजन ऑक्साईड तयार करेल. हे पहा, नायट्रोजन ऑक्साईड तयार करेल, म्हणजेच एन ओ ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, हे पहा, एन ओ, ओके. हा, आणि हाच नायट्रोजन जर मी कंडिशन बदलल्यावर ऑक्सिजन सोबत कंबाईन करण्याचा प्रयत्न केला, है ना, तर या ठिकाणी आपल्याला है ना काय मिळेल, नायट्रोजन डाय ऑक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साईड. पहा, दोन एलिमेंट्स कंबाईन झाले, नायट्रोजन ऑक्सिजन, आणि मोर दॅन वन कंपाऊंडची निर्मिती केली एका ठिकाणी. त्याला नायट्रिक ऑक्साईड म्हणा तरी चालेल ना, आपण नायट्रोजन ऑक्साईड असं बोलू, किंवा नायट्रोजन मोनो ऑक्साईड म्हणा, डझंट मॅटर. इकडे दोन वेगळे वेगळे कंपाऊंड त्यांनी तयार केले. आता सिम्पली जसं मगाशी आपण पाहिलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला जावं लागेल. नायट्रोजन, आता इथे मॉलिक्युलर फॉर्म पाहता, एक नायट्रोजन आहे म्हणजे 14 ग्राम त्याचा ॲटॉमिक मास, ठीक आहे. म्हणजे इथं पण पहा, नायट्रोजन डायऑक्साईडचा फॉर्म्युला जर आपण पाहिला तर एन ओ टू, म्हणजे या ठिकाणी एकच नायट्रोजन म्हणजे 14 ग्राम. ए नावाच्या एलिमेंटचं मास हे फिक्स दिसतंय मित्रांनो, लक्षात घ्या मी काय म्हणतो. तसंच आता इथे पहा, एक ऑक्सिजन आहे म्हणजे इथं ऑक्सिजन 16 ग्राम रिॲक्ट होतोय, आणि खालच्या केसमध्ये दोन ऑक्सिजन दिसतात, म्हणजे 16 दोन्ही 32 ग्राम ऑक्सिजन इकडे रिॲक्ट होतोय, ठीक आहे. म्हणजेच आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी कुठेतरी ऑक्सिजनचं मास हे डिफरंट आहे, जसं इथे तुम्हाला पाहायला मिळालं होतं. म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड तयार करत असताना, अर्थात नायट्रोजन मोनो ऑक्साईड अर्थात नायट्रिक ऑक्साईड तयार करत असताना 16 ग्राम, आणि नायट्रोजन डायऑक्साईड तयार करत असताना तोच ऑक्सिजन 32 ग्राम रिॲक्ट झाला. म्हणजेच डिफरंट मास असणारं बी नावाचं हे एलिमेंट
या ठिकाणी सेम मास असणाऱ्या नायट्रोजन नावाच्या अर्थात ए एलिमेंट सोबत कंबाईन होत आहे. आपल्याला तेच पाहिजे ना की डिफरंट मास असणाऱ्या एलिमेंटचा रेशियो हा सिम्पल बोर नंबर मध्ये असतो. म्हणजे कसा आता तुमच्या लक्षात आलंच असेल, पा इथे किती आहे 16 आणि या ठिकाणी किती आहे 32, म्हणजेच 1:2 सिम्पल होल रेशियो. किंवा तुम्ही असं घ्या 16:32 म्हणजेच 1:2. कसं घ्या म्हणजेच काय सांगितलं की वेगवेगळ्या मासेस च्या रेशियोला पाहिल्यावर त्याची किंमत सिंपल होल नंबर मध्ये भेटत असते, अपूर्णांकात कधीच भेटत नाही. असे कितीतरी उदाहरण बरं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपल्याला हे एक्झाम्पल असेल किंवा हे एक्झाम्पल असेल, या दोन्ही एक्झाम्पलवरून आता लक्षात आले की वेन पहा परत उजळणी करतो आपण टू एलिमेंट्स, जसं इथे हायड्रोजन आणि ऑक्सिजन होता तसं जसं इथे नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे. वेन टू एलिमेंट ज्यांना आपण ए आणि बी असं संबोधित केलं इकडं फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड. पहिल्या केसमध्ये है ना मोर दॅन वन कंपाऊंड कोणते तयार झाले होते, वॉटर आणि हायड्रोजन पेरोक्साईड. दुसऱ्या केसमध्ये मोर दॅन वन कंपाऊंड कोणते तयार झाले तर नायट्रोजन है ना मोनोऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड तयार झालंय की नाही, म्हणजे डिफरंट कंपाऊंड त्यांनी तयार केले. मग या प्रक्रियेमध्ये झालं काय तो सिद्धांत सांगतो. देन द मासेस ऑफ एलिमेंट्स ऑफ बी, ज्यांचं मास डिफरंट आहे बी नावाच्या एलिमेंटचं बघा है ना, दॅट कंबाईन विथ फिक्स मास ऑफ ए. ए हे पहा ए है ना आर ऑलवेज इन द रेशियो ऑफ स्मॉल होल नंबर्स, म्हणजे डिफरंट मासेस जे त्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहे दाखवणाऱ्या एलिमेंटचा रेशियो हा सिम्पल होल नंबर मध्ये असतो आणि हाच आपला लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलेही उदाहरण घ्या, आपल्या नव्या पुस्तकामध्ये जर तुम्ही गेला तर तिथे अजून काही असे एक्झाम्पल्स दिले आणि ज्यांचा रेशियो कंसामध्ये कसा सिम्पल होल नंबर भेटलाय, अर्थात डिफरंट मास असणाऱ्या त्या कंपाऊंडमध्ये एलिमेंटचा रेशियो हा कसा सिम्पल होल नंबरमध्ये भेटलाय ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर मग सर जॉन डॉल्टन यांनी 1803 अनेक एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर हा सिद्धांत जगाच्या समोर आणला. खूप सिम्पल आहे, फक्त है ना तुम्हाला समजून घेण्यासाठी एकाग्रता है ना ही पराकोटीची वापरावी लागते, बाकी दुसरं काहीच नाही. आय होप तुम्हाला कळालं असेल. मी तुम्हाला लिहायला इकडे वेळ देतो.